नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा आपण काय करत असतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे करत असतो. आणि ही चर्चा करण्यासाठी मित्रांनो, आपण बँक निफ्टी निफ्टीचं टेक्निकल सेटअप काय सांगताय, ऑप्शनचं सेटअप काय सांगताय आणि त्याचबरोबर बाकीचा मार्केटचा सेंटिमेंट काय सांगतोय याची चर्चा करत असतो. मित्रांनो, आज मार्केटमध्ये ह्यूज सेल ऑफ आलेला आहे आणि मी तुम्हाला लास्ट शनिवारी जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं बाबा मार्केट जे आहे ते प्रॉफिट बुकिंगच्या मूडमध्ये आणि मार्केटमध्ये 10% निफ्टीमध्ये करेक्शन आणि बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 18-19% करेक्शन तुम्हाला सांगितलं आहे आणि हे करेक्शन अजूनपर्यंत मित्रांनो पेंडिंग आहे. मग आज मार्केटमध्ये जो हेवी सेल ऑफ झालाय हा सेल ऑफ होण्यापाठीमध्ये सर्वात महत्वाचं रिझन काय हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याशिवाय उद्या मार्केटमध्ये आपल्याला कसा ट्रेड करायचा आहे, कोणत्या लेवल्स उद्या इम्पॉर्टंट असणार आहेत हे आपल्याला बघायचं आहे. कारण का मित्रांनो, आज टेक्निकल सेटअप जे आहे ते पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि इव्हन का लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं बाबा मार्केटचं टेक्निकल सेटअप खराब आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाचा आता जो फॉल आलाय त्या फॉलमध्ये सर्वात महत्वाचं योगदान जे आहे ते रिलायन्स इंडस्ट्रीचं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचा केमिकल टू ऑइल बिझनेस आहे. हा बिझनेस संदर्भात एक सौदी अरामको नावाची कंपनी आहे, त्यांच्यासोबत एक डील होती आणि ती डील जे आहे ते फायनली कॅन्सल झाल्याचं किंवा त्या डील मधून आपण माघारी घेतोय असं आरआयएल आणि सौदी अरामकोनं सांगितलं आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मित्रांनो ऑलरेडी तुम्हाला रिलायन्सच्या स्टॉक वरती आणि त्याचा इम्पॅक्ट निफ्टीवरती दिसून आलाय. मित्रांनो, ऍक्च्युली रिलायन्सचा जो स्टॉक बघितला तर पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून कंटिन्यू रिलायन्स मध्ये प्रॉफिट बुकिंग होतं आणि हे जे रिलायन्स मधलं प्रॉफिट बुकिंग होतं हे डिस्काउंटेड प्रॉफिट बुकिंग होतं. ऍक्च्युली ही जर न्यूज लास्ट वीक मध्ये आली असती किंवा सकाळी मॉर्निंगला जर आली असते ना पब्लिक प्लॅटफॉर्मवरती तर मित्रांनो हा सेल ऑफ अजून जास्त एक्सटेंड झाला होता. पण कारण का ऑलरेडी रिलायन्सचा स्टॉक लास्ट वीक मध्ये काही प्रमाणात करेक्ट झाला होता ते एक रिझन आहे. दुसरं महत्वाचं रिझन असं आहे की जो सेल ऑफ असता जो आहे त्यामध्ये पेटीएमच्या आयपीओचा देखील रोल आहे. आता तुम्हाला वाटेल तर काल तर लिस्ट झालेली कंपनी आहे, ही कंपनी आजच्या सेल ऑफ मध्ये कसा रोल करू शकते? तर मित्रांनो, हा भारतातला सर्वात मोठा आयपीओ होता आणि हे फिनटेक टेक्नॉलॉजी म्हणून भारतातल्या स्टार्टअपकडे बघितलं असतं. पण ह्या आयपीओनं खूप मोठ्या प्रमाणात डिसअपॉइंटेड केलेला आहे आणि काही ब्रोकरेज हाऊसने त्याचं टार्गेट देखील 44% डाऊनग्रेड केलं आणि मित्रांनो आय थिंक माझ्या माहितीनुसार माझ्या एक्सपिरियन्सनुसार ही मार्केटमधली पहिली गोष्ट असेल की ज्या दिवशी एखादी कंपनी मार्केटमध्ये लिस्ट होते आणि त्या लिस्टिंगच्या दिवशी त्या कंपनीवरती एवढा मोठा ब्रोकरेज हाऊसचा रिपोर्ट होतोय आणि ऑलमोस्ट 50% डाऊनग्रेड केलं जातं त्या कंपनीवर आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला आज पण पेटीएमच्या स्टॉकवर दिसून येईल. तो स्टॉक ऑलमोस्ट आय थिंक 12% आसपास डाऊन साईडला क्लोज झालाय. तिसरा अजून एक महत्वाचा घटक आहे मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे मार्केटच्या आजच्या सेल ऑफ मध्ये, हा जो सेल ऑफ आहे तो बँकिंग स्टॉक स्पॉन्सर्ड सेल ऑफ आहे. त्याच्यामध्ये एचडीएफसी असेल, बजाज फायनान्स असेल, आयसीआयसीआय बँक असेल किंवा बजाज फिनसर्व असेल, जे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मधला सेल ऑफचा मॅग्नेट्यूड जो आहे तो जास्त होता. अजून एक रिझन जे आहे ते आपल्याला बघणं ज्याच्याकडे गरजेचं आहे किंवा लास्टच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तो मुद्दा देखील काय केलाय उपस्थित केलाय तुम्हाला सांगितलेला आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर जे आहेत हे पाठीमागच्या काही दिवसापासून कंटिन्यू इंडियाच्या मार्केटवरती सेलिंग करत आहेत. आणि मित्रांनो, हे जी नोव्हेंबर सिरीज आहे ह्या नोव्हेंबर सिरीजमध्ये आतापर्यंत ऑलमोस्ट त्यांनी 25,572 कोटीचं सेलिंग केलंय आणि 1 एप्रिल 2021 पासून कालच्या डेट पर्यंत जर त्यांच्या पोझिशनचा आपण स्टडी केला आणि त्यांनी जो अमाऊंट विड्रॉल केली इंडियामधून ती जर अमाऊंट बघितलं तर ती अमाऊंट ऑलमोस्ट मित्रांनो 75,500 कोटीची अमाऊंट आहे. म्हणजे ह्यूज अमाऊंट जे आहे ते मार्केटमधून एक्झिट झाले आणि हिस्टॉरिकल मित्रांनो पण मार्केटमध्ये ही अमाऊंट त्यांनी एक्झिट केली आहे. आणि दुसरं मित्रांनो, आजचा जो फॉल आला त्याच्या पाठीमध्ये सर्वात महत्वाचं रिझन काय होतं, मार्केटचा टेक्निकल सेटअप आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, ही जर मार्केटमध्ये सध्याला परिस्थिती असेल तर नेमकं येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केटची दिशा काय असू शकते हे पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे किंवा समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा जर तुम्ही विचार केला तर निफ्टी सकाळी ज्या ठिकाणी ओपन झाला होता त्या निफ्टी ओपनिंग पासून निफ्टीची जर लो प्राईस बघितली तर ह्या ट्रेडमध्ये मित्रांनो निफ्टीमध्ये 3% सेलिंग आलं होतं. म्हणजे निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट 520 पॉईंट त्या ठिकाणी डाऊन झाला होता. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी देखील मित्रांनो सकाळच्या ओपनिंग प्राईस पासून 2:30 जो बँक निफ्टीनं लो तयार केलाय ह्या ट्रेडमध्ये बँक निफ्टीमध्ये देखील ऑलमोस्ट 4.14% सेलिंग आलं होतं. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स पण ऑलमोस्ट 1582 पॉईंट काय झाला होता त्या ठिकाणी पडलेला होता आणि हा पडलेला इंडेक्स परत काही प्रमाणात जे आहे ते मार्केटमध्ये काय झाले होते 2:30 एक रिकव्हरी जी आहे ती शॉर्ट थोडीफार मार्केटमध्ये दिसून आली. मग मित्रांनो, हे जे आजचं मार्केटचं जे सेल ऑफ आहे हे सेल ऑफ बघत असताना मित्रांनो आपल्याला मार्केटचा टेक्निकल सेटअप देखील बघणं या ठिकाणी
गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर ते प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोधा अपस्टॉक अलिस ब्लूची लिंक दिली आहे, त्या लिंक मार्फत तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी तुमचं अकाउंट ओपन करू शकता. मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी मित्रांनो सेकंड हाफ मध्ये म्हणजे बँक निफ्टीनं 2:30 जो लो तयार केला त्या लो पासून बँक निफ्टीमध्ये मित्रांनो जी रिकव्हरी आली आज, ही रिकव्हरी किती आहे तर मित्रांनो 585 पॉईंट बँक निफ्टी या ठिकाणी रिकव्हर झालाय. म्हणजे आजच्या पोझिशन ज्या आहेत ते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, लास्ट व्हिडिओमध्ये, की बाबा अलीकडच्या काही दिवसामध्ये एक्सपायरी रिलेटेड मुवमेंट मध्ये काही चेंजेस झालेत आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा सोमवारच्या किंवा आज मार्केटनं जर पहिल्या 1 तासामध्ये जर शॉर्ट कव्हरिंग केलं नाही किंवा मार्केट साईडवेज राहिलं तर मेबी मार्केटमध्ये जो सेल ऑफ येईल तो 1000 पॉईंटचा सेल ऑफ येईल म्हणून सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये हेवी सेल ऑफ जो आहे अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट येईल म्हणून सांगितलं, डाऊन साईडला ही मुवमेंट येण्याची प्रॉबॅबिलिटी मी सांगितलं आणि एक्झॅक्ट तशी मुवमेंट आले. म्हणजे मित्रांनो, मेबी ही एक्सपायरी रिलेटेड मुवमेंट डाऊन साईडला असू शकते. प्रॉफिट बुकिंग ह्या महिन्याच्या ज्या काय ऑर्डर त्यांना क्लोज करायचे होते, जे काय रोल ओव्हर करायचे होते, त्या मेबी आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये करण्यात आल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो ऑलमोस्ट 585 पॉईंट काय झालाय एंड ऑफ द डे त्या ठिकाणी रिकव्हर झालेला दिसून येतोय. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये काय झालं मित्रांनो, तर निफ्टी इंडेक्स देखील ऑलमोस्ट तुम्हाला या ठिकाणी जर चार्ट वरती बघितला तर निफ्टी देखील 2:30 जो लो आहे त्या लो पासून ऑलमोस्ट 1% म्हणजे 161 पॉईंट निफ्टी देखील त्या ठिकाणी रिकव्हर झालाय. मित्रांनो, मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप काय सांगते आपल्याला, तर मार्केटच्या टेक्निकल सेटअप नुसार मित्रांनो निफ्टी इंडेक्स जो आहे आज काय झालाय 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. आणि मित्रांनो, हे 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खालचं जे क्लोजिंग आहे हे खूप डिसाइसिव्हली आहे. म्हणजे खूप जबरदस्त ब्रेकडाऊन होऊन मार्केटनं डाऊन साईडला क्लोजिंग दिले आणि ऑलमोस्ट 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे येणाऱ्या कालखंडात निफ्टी इंडेक्स जाताना तुम्हाला दिसून येईल. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला तर मी लास्ट व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं की बाबा बँक निफ्टीला आता ज्या वेळेला बँक निफ्टी इंडेक्स 10 डे 20 डे 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज होतो, मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा सलग 2 ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स कुठं क्लोज झालाय 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. आणि ज्या वेळेला बँक निफ्टी 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज होतो त्यावेळेला 100 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते मॅग्नेटिकचं काम करतं आणि एक्झॅक्ट आज त्या ठिकाणी मॅग्नेटिकचं काम केलंय. त्याच्याही खाली ऍक्च्युली बँक निफ्टी एक वेळ गेला होता पण एंड ऑफ द डे क्लोज जे आहे ते 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला बँक निफ्टीने केलं हे आपल्यासाठी एक चांगली बाब म्हणावी लागेल. कारण का टेक्निकल लँग्वेजमध्ये ह्याला खूप इम्पॉर्टंट महत्व आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे आता सध्याचं मित्रांनो टेक्निकलचं सेटअप बघितलं तर पूर्णपणे टेक्निकल सेटअप मार्केटचं डिस्ट्रॉय झालंय, पूर्णपणे सेटअप बेरिश आहे. पण ज्या वेळेला मित्रांनो मार्केटमध्ये असा हेवी सेल ऑफ येतो त्या वेळेला मार्केट नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला जी प्रोबॅबिलिटी बनवतं ती साईडवेज मार्केटची किंवा एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करून परत सेकंड हाफ मध्ये मोठी मुवमेंट काय करू शकतं मार्केट त्या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतं. मित्रांनो, निफ्टीचा जर ओआयचा डेटा चेक केला, बँक निफ्टीचा ओआयचा जर डेटा चेक केला तर हा डेटा काय सांगतो आपल्याला. मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा ओआयचा डेटा चेक केला तर बँक निफ्टीच्या ओआयच्या डेटामध्ये सध्याला आपल्याला काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी 37,500 हा बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, त्याचबरोबर 38,000 हा देखील बँक निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. पण मित्रांनो, चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर हा चेंज इन ओआयचा डेटा मात्र 37,400 पासून कॉल राईटर मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असलेला दिसून येतोय. इव्हन 37,000 देखील आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काही प्रमाणात कॉल राईटर जो आहे तो व्हिजिबल होता मार्केट क्लोजिंगच्या वेळेला, हा एक आपल्यासाठी कन्सर्निंग पॉईंट म्हणावा लागेल त्या ठिकाणी. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीचा जर सपोर्ट बघितला तर बँक निफ्टीमध्ये सपोर्ट जो आहे तो खूप वीक आहे, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. 37,000 आणि 36,500 मार्केट ओपन होण्याची शक्यता आहे. आणि ऑप्शन चेनचा जर डेटा बघितला तर मार्केट मेबी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा परवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा 36,500 जे आहे ते रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे, ही एक शक्यता त्या ठिकाणी विशेषतः बँक निफ्टीचे नाकार देत नाही. निफ्टीचा जर विचार केला तर 17,400 या ठिकाणी जबरदस्त पुट रायटिंग जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे हा मार्केटचा एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून आपल्याला काय करावं लागेल बघावं लागेल. आणि 17,000 हा मेन सपोर्ट आणि हा 17,000 का सपोर्ट आहे तर ह्याच्या पाठीमागचं रिझन आहे 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. मग कॉल रायटर कुठे आहे मार्केटमध्ये, तर 17,400 17,500 आणि 17,600 म्हणजे मार्केटला रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे. आणि आता मित्रांनो, जोपर्यंत निफ्टी इंडेक्स
50 दिवसाच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर जाऊन क्लोज होत नाही तोपर्यंत प्रत्येक रेज मध्ये तुम्हाला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायचे. स्वतःच जे काय ट्रेड सेटअप असेल, स्वतःचे जे काय ट्रेड लॉजिक असेल, त्यानुसार हे तुम्हाला काम करायचं आहे. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा बँक निफ्टी आणि निफ्टी इंडेक्स मध्ये जर आपल्याला सेलिंग करायचं असेल तर कुठून करायचं आहे. मित्रांनो, बँक निफ्टीनं आपल्याला जे सेलिंग करायचं होतं, कुठून बँक निफ्टीला सेलिंग करायचं होतं, तर मी सांगितलं की बाबा बँक निफ्टी तुम्ही काय करा, 37,803 च्या खाली बँक निफ्टी तुम्ही सेल करा. आणि मित्रांनो, आज सकाळी बँक निफ्टी इंडेक्स जो आहे हा कुठं ओपन झाला एक्झॅक्ट, तर सकाळी बँक निफ्टीचं मित्रांनो ओपनिंग झालं 38,200 बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो सकाळी ओपन कुठे झाला होता, आज 22 तारीख आहे, ओके. बँक निफ्टी सकाळी ओपन कुठे झाला त्या ठिकाणी, तर 38,232 बँक निफ्टी डायरेक्ट काय झाला, ओपन झाला. म्हणजे आपण ज्या ठिकाणून बँक निफ्टीवरती बुलिश होतो 38,216 एक्झॅक्ट तिथं ओपन झाला, आणि तिथून मार्केटमध्ये एक शार्प फॉल आला. आणि हा शार्प फॉल मित्रांनो फक्त पहिल्या 2 मिनिटांमध्ये बँक निफ्टीन आपली सेलच्या क्लोजिंगच्या खाली क्लोजिंग दिलं होतं. पहिल्या 2 मिनिटात म्हणजे आपल्या सेलिंगच्या खाली मार्केट आले, आणि तिथून हा सेल ऑफ जो आहे तो कंटिन्यू झाल्याचं तुम्हाला दिसून येतंय. 37,803 खाली जर बँक निफ्टीला सेल केलं असतं तर 36,980 टार्गेट आणि त्याच्याही खाली मार्केट जे आहे ते काय केलंय, 36,655 पर्यंत जाऊन आले. आणि निफ्टीचं देखील सेम तसंच आहे की बाबा 17,682 ते 17,500 जी तुम्हाला सगळी टार्गेट जे आहे ते मार्केटनं काय केले अचीव करून दिलेत, आणि इव्हनही त्याच्या खाली 17,200 पण टार्गेट मार्केटवरती क्लिअरली आपल्याला दिसून आले. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर उद्या ट्रेड टाकायचं असेल तर तुमचा उद्याचा ट्रेड नेमका कशा पद्धतीने बनतोय हे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी पहिल्यांदा बघावं लागेल. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जिथं तुम्हाला नवीन नवीन माहिती दररोजच्या दररोज काय होईल त्या ठिकाणी भेटत जाईल. मित्रांनो, आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये थोडं बँक निफ्टी असेल किंवा निफ्टी इंडेक्स असेल, दोन्ही इंडेक्स असेल, ह्याच्यावरती ट्रेड करत असताना काही डेटा पॉइंट जो आहे तो बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये जो एक्सटेंडेड सेल ऑफ आला होता पाठीमागच्या काही दिवसानंतर, ह्या सेल ऑफ नंतर मित्रांनो या ठिकाणी एक जबरदस्त बुलिश कॅन्डल जे आहे ते बँक निफ्टीमध्ये तयार झाले, आणि इव्हन निफ्टीमध्ये देखील एक बुलिश कॅन्डल जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्या ठिकाणी तयार झाले. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे दोन्ही ठिकाणी ड्रॅगन फ्लाय डोजी जो आहे तो काय झाला, तयार झाला. आणि मार्केट जे आहे ते मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक टेक्निकल बाउन्स बॅक तुम्हाला काय करू शकतं, स्क्रीनवरती देऊ शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. मग मित्रांनो, उद्या जर मला निफ्टी आणि बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा व्ह्यू कुठून बनेल माझा बुलिश, तर मित्रांनो पहिल्यांदा मला बँक निफ्टीवरती काय करायचं आहे, बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. आणि हा बुलिश व्ह्यू माझा बँक निफ्टीवरती कुठून आज असेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर 37,564 वरती गेल्यानंतर बँक निफ्टी मी बाय करणार आहे. बँक निफ्टी बाय अबाव 37,564 वरून बँक निफ्टी बाय करा. 37,760 हे पहिलं टार्गेट भेटेल, 37,910 हे दुसरं टार्गेट भेटेल, 38,040 हे तुम्हाला तिसरं टार्गेट भेटेल, आणि 38,280 हे टार्गेट काय होईल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या लेवल्स मित्रांनो मेनली ऑप्शन आणि टेक्निकल सेटअप काय ह्याच्यानुसार काढलेले आहेत, पण प्रोबॅबिलिटी जे आहे ते आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काम करत असताना काय करायचं आहे, जोपर्यंत मार्केट इकडे ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जात नाही तोपर्यंत ऍक्च्युली खरं तर बुलिश व्ह्यू ठेवणं मार्केटवर चुकत आहे. इकडे तुम्हाला प्रत्येक वेळेला काय करायचं आहे, सेलची ऑपॉर्च्युनिटी ते ऍक्च्युली आयडेंटिफाय मार्केटच्या सध्याच्या सेटअपनुसार करायचं. पण तरी पण मार्केटमध्ये जर शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली, मार्केट जर हायर साईडला जायला सुरुवात झालं, तर 37,564 वरती मे बी मार्केट बुलिश होऊ शकतं. त्यानंतर बँक निफ्टीवरती जर तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल तर हा बेरिश व्ह्यू कुठून ठेवायचा तुम्हाला, तर मित्रांनो बँक निफ्टीवर बेरिश व्ह्यू ठेवणं एवढं इझी असणार नाही उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, आपल्याला हे पहिल्यांदा लक्षात घ्या, ओके. तर बँक निफ्टी मेनली मला जर सेल करायचं असेल तर ही पाठीमागे एक आपण लाईन ड्रॉ करून दिले, ओके. 36,958 बँक निफ्टी सेल करा. बँक निफ्टी सेल बिलो 36,958 सेल करा. 36,710 हे पहिलं टार्गेट भेटेल, 36,520 हे दुसरं टार्गेट भेटेल, सॉरी 36,710 हे टार्गेट भेटेल, 36,510 हे दुसरं टार्गेट भेटेल, 36,440 हे टार्गेट भेटेल, आणि 36,210 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीवरती
स्क्रीनवर मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळे ह्या लेवलसाठी काय करायचं तुम्हाला मेनली उद्या बँक निफ्टीमध्ये काम करायचं आहे. आणि निफ्टीमध्ये जर काम करायचं असेल तर निफ्टीवरती बुलिश व्यू कुठून ठेवायचं तुम्हाला मेनली, तर साधारणतः निफ्टी उद्या बुलिश होईल मित्रांनो साधारणतः इकडं 17,510 वरून. निफ्टी बाय अबाव 17,510 वरून बाय करा. 17,548 हे पहिलं टार्गेट भेटेल, 17,592 हे दुसरं टार्गेट भेटेल तुम्हाला, त्यानंतर 17,620 हे टार्गेट भेटेल आणि 17,660 हे टार्गेट तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर भेटणार आहे विशेषतः निफ्टीमध्ये. आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून बनेल मेनली, तर निफ्टीला जर सेल करायचं असेल तुम्हाला तर हा निफ्टी इंडेक्स सेल करायचा आहे आपल्याला साधारणतः 87 वरून, 17,387 खाली गेल्यानंतर निफ्टीला सेल करा. निफ्टी सेल बिलो 17,387 खाली निफ्टी गेल्यानंतर सेल करा. या ठिकाणी निफ्टीवरती पहिलं टार्गेट भेटेल 17,352, त्यानंतर 17,310 टार्गेट भेटेल, 17,290 जर खाली बँक निफ्टी निघाला तर 17,240 हे टार्गेट आणि 17,200 पण टार्गेट काय होऊ शकतं तुम्हाला निफ्टीवरती येणाऱ्या 1-2 ट्रेडिंग सेशनमध्ये दिसू शकतं. पण आपल्याला काम जे आहे ते मेनली उद्याच्या ट्रेडिंग सेशनवरती करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.